Brought to you by Physics Wala. आपल्या पदाची गरिमा राखा. मी वॉर्निंग देते, वॉर्निंग देते. शरद पवार, तुम्ही अशा प्रकारची प्रेशर पॉलिसी निर्माण करू नका जेणेकरून कष्टकऱ्यांना हाल अपेष्टा सहन करावे लागतील. तर माझी 13 वर्षाची मुलगी झेन सदावर्ते घरी असताना दोन वेळा त्यांनी सर्च घरचा घेतलेला आहे, तासन तास सर्च घेतला आहे. माझ्याजवळ जे काही आहे ते काही लवाशातून किंवा आदर्शातून आलेलं नाहीये. आणि मला हे सांगायचंय की नावापुरता नुसता विश्वास असून जमत नसतंय. आमच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न दिलीप पळसे पाटील, शरद पवार, मी तुम्हाला अजून वॉर्निंग देते, हात घाणेरडं राजकारण करू नका. सत्यमेव जयते हे आमचं नेहमीच ब्रीद वाक्य आहे. आणि भ्रष्टाचाराला शिष्टाचार मानणाऱ्या या सरकारला मला हे म्हणायचं आहे की बघा, सत्य हे नेहमी समोर येत असतं आणि विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो. पाहिलं ना तुम्ही कसं हे भ्रष्टाचारी सरकार जे आहे ते तोंड घशी पडलेलं आहे. घेतला ना सर्च, घेतला ना सगळं. हे घाम आणि जे आहे ते कष्टाने कमावलेलं आहे. जे जे तुम्ही गाड्या आणि ज्या घराचा उल्लेख करत होता ते सरकार, ऐका, डॉक्टर गुणरत्न सदावर्ते हे कष्टकऱ्यांचे गोर गरिबांचे वकील आहेत आणि न्यायासाठी लढत असतात. आणि माझा या देशातल्या संविधानावर आणि न्यायपालिकेवर पूर्णतः विश्वास आहे. आणि म्हणूनच 92,000 कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी, मिळून देण्यासाठी सदावर्ते साहेब लढले आणि त्यांना न्याय मिळून दिलेला आहे. सरकार, तुम्ही ही हार पचवू शकला नाहीत म्हणून ही कारवाई. हे बघा, ते जे कष्टकरी आहेत ते आमचा श्वास आहे आणि ते क्रांतीवीर कष्टकरी आहेत. आणि अशा कष्टकऱ्यांना त्रास देऊ नका. ते काही मुघलाई नाही, मुघली कारभार चालणार नाही. ही माझी भारत माता आहे. या भारत मातेमध्ये आमचे जे आदर्श आहेत ते मंगल पांडेजी, राजगुरुजी आणि शहीद भगतसिंग जी आहेत त्यांचं, आणि श्री अटल बिहारी वाजपेयी जी आहे आणि जयप्रकाश नारायण जी आहेत. त्याच्यामुळे तथागत भगवान बुद्ध आणि महावीर आणि जय श्री राम या नावाचा घोष करून जर कष्टकरी पुढे येत असतील, जर सदावर्ते साहेब पुढे येत असतील, मी पुढे येत असतील, तर अशा प्रकारे डांबून कारवाई करणं हे भारतीय संविधानाला प्रेरित नाही. आपल्या पदाची गरिमा राखा. मी वॉर्निंग देते, वॉर्निंग देते. शरद पवार, तुम्ही अशा प्रकारची प्रेशर पॉलिसी निर्माण करू नका जेणेकरून कष्टकऱ्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील. कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता संविधानिक मार्गाने या लढ्यामध्ये घेतली गेलेली होती. म्हणून मी म्हणते की सत्यमेव जयते आणि जो विजय जो आहे तो सत्याचाच झालेला आहे. हे पहा, दूध का दूध आणि पाण्याचं पाणी झालेलं आहे. कोणतेही पुरावे समोर आणू शकले नाही. फक्त माझी 13 वर्षाची मुलगी झेन सदावर्ते घरी असताना दोन वेळा त्यांनी सर्च घराचा घेतलेला आहे. तासन तास सर्च घेतला आहे. सगळ्या प्रॉपर्टीच्या कागदपत्राचा सर्च घेतलेला आहे. परंतु काहीही समोर आलेलं नाही. समोर जे आलेलं आहे फक्त सत्य आलेलं आहे समोर. आणि कुठलाही गैरकारभार दिसलेला नाही. फक्त ना फक्त खामातल्या मेहनतीतल्या दामातून खरीदलं गेलेलं ते आधीच असते होतं. त्याच्यामुळे सरकार, मला हे तुम्हाला वॉर्निंग करायचं, अशा प्रकारे तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. ही जी माझ्याजवळ जे काही आहे ते काही लवाशातून किंवा आदर्शातून आलेलं नाहीये. आणि मला हे सांगायचंय की नावापुरता नुसता विश्वास असून जमत नसतंय. गुणरत्न सदावर्ते, ज्यांच्या नावामध्ये गुणरत्न आहे, गुण आहेत, असा गुणवान गुणवंत वकील जो असतो ना तो न्याय देऊ शकतो. आणि हा तर फक्त ट्रेलर आहे. हे पहा, हा ट्रेलर म्हणजे हा असा फिल्मी पिक्चर नाही आहे. याच्यामध्ये आमचे कोणीही शाहरुख किंवा सलमान आमचे हिरो नाही आहेत, आमचे आदर्श नाही आहेत. ही माझी भारत माता. मी एका स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर LK पाटील, लक्ष्मणराव पाटील यांची मुलगी आहे, ज्यांनी या मातृभूमीसाठी स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. आणि मला बळ कडू दिलेलं आहे की जिथेही कुठे करप्शन असेल, अन्याय असेल, अत्याचार असेल, त्याच्या ठिकाणी उभं राहायचं आणि आपण लढायचं. त्या स्वातंत्र्य सैनिकाची मी मुलगी आहे. त्याच्यामुळे
जे पण काही करप्शन आहे ज्याच्या विरोधात माझी लढाई आहे ती जारी असणार आहे आणि जी माझी तक्रार आहे ज्या संदर्भात पुणे सीआयडीने माझी जवाब नोंदून घेतलेला आहे त्यामुळे त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि सत्य जे आहे दूध का दूध पाणी का पाणी आणि जे या प्रकारे आम्हाला दबावण्याचा प्रयत्न करतात खून करण्याचा प्रयत्न करतात सदावर्ते साहेबांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आमच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न दिलीप वळसे पाटील शरद पवार मी तुम्हाला अजून वॉर्निंग देते हा घाणेरडा राजकारण करू नका कारण हे माझ्या भारत मातेला आणि या भारत मातेमध्ये जय श्रीरामाचा घोष करणाऱ्या आणि जयघोष करणारे यांच्यावर हे सगळी तुमची जादू चालणार नाही आणि इथे दबाव तंत्र चालणार नाही कारण इथे मुघलाई नाही इथे भारत मातेमध्ये संविधानाचं राज्य आहे.